नाही, मला असं वाटतं की मुळावर असं आहे की ही या भीतीचा मागोलबोवा जर केंद्र सरकारला किंवा वाटतो असा, तर मुळामध्ये कायदे पास करण्याची प्रक्रिया का नाही सरकारने हाताळली? एक हे समजू मी शकतो की एकदा तुम्ही पार्लमेंटने केलेला कायदा मागे घेतल्यानंतर तुम्ही पेंड्राबॉक्स उघडता, ह्या ही गोष्ट आता सरकार त्याचं बाहू करून आम्ही त्यात दुरुस्ती करू परंतु आम्ही कायदे मागे असं म्हणतं. मग सरकारला माझा प्रतिप्रश्न असा आहे की कायदा करण्याची एक प्रक्रिया आहे, लोकसभेत 543 पैकी 303 खासदार त्यांचे आहेत, थातुरमथुर चर्चा करून त्याने ते पास करून घेतले, राज्यसभेत त्याने ती चर्चा केलेलीच नाही आहे, राज्यसभेत चर्चा होऊ दिली नाही, ही कुठली पद्धत? राज्यसभेमध्ये मनी बिलचा काय संबंध नाही, परंतु राज्यसभेत चर्चा होऊ नये म्हणून जे मनी बिल नाही, म्हणजे काय म्हणतात मनी बिल म्हणजे अर्थविषयक बिल, त्याला कुठल्या ना कुठल्या तरी त्याच्यामध्ये एखादा विषय घुसून ते मनी बिल त्यात जाहीर करतात आणि मग त्याच्यावर राज्यसभेत चर्चा होऊ देत नाही. बजेटवर राज्यसभेमध्ये व्होटिंग घेतलं जात नाही कारण ते फायनान्स बिल आहे आणि फायनान्स बिल घटनेप्रमाणे राज्यसभेत येत नाही. हे राज्यसभेत चर्चा होऊ नये म्हणून जे मनी बिल नाही वित्त विधेयक, ते सुद्धा वित्त विधेयक दाखवण्याचा प्रयत्न करून एखादं काहीतरी कलम घुसवतात आणि सांगतात हे म्हणून. आणि जेटली सारखं सांगायचे असं की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आता कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ममता बॅनर्जीला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम दाखवतात हे लोकं, संपूर्ण देश त्याचा CBI आणि ED माध्यमातूनच चालवत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ अगोदरच्या सरकारनेसुद्धा CBI आणि ED दुरुपयोग केला काही प्रमाणामध्ये, त्याचं मी समर्थन मुळीच करणार नाही, पण आत्ताचं सरकार जे आहे मोदी शांत सरकार, माझा आरोप असा आहे हे सरकारच मुळामध्ये CBI आणि ED ह्यांच्या शस्त्रांच्या माध्यमातून सुरू आहे. महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज वेबसाईट TV9 Marathi.com 11.9 मिलियन युजर्स सह पहिल्या क्रमांकाची मोहोर. बातमी महाराष्ट्राच्या हिताची, बातमी तुमच्या काळजीची. प्रत्येक बातमी सुपरफास्ट, प्रत्येक बातमीचे पैलू वेगवान, तथ्यांवर आधारित बातम्यांचं रोखठोक विश्लेषण. लॉग ऑन करा मराठीतील नंबर 1 न्यूज वेबसाईट TV9 Marathi.com.